शिक्षक संघटना आणि शिक्षण विभागाचे विविध अधिकारी यांना बोलवलं होतं. तर त्या संदर्भात सेमी इंग्लिश माध्यम जे आपल्या मराठी माध्यमाची शाळा आहे त्यातून सुरू करण्यामध्ये काय अडचणी आहेत, लोकांची काय मागणी आहे, त्यासंबंधी चर्चा झाली. त्याच्यामध्ये 2013 सालचा शिक्षण विभागाचा जो शासन निर्णय आहे त्याच्यात दिलेल्या अटीनुसार ज्या शाळेमध्ये आपल्याला सेमी इंग्लिश अभ्यासक्रम सुरू करायचा आहे तिथे किमान एक तरी जो इंग्लिश माध्यमातून शिकलेला डी एड झालेला शिक्षक असणं अपेक्षित आहे. परंतु आपल्या बहुतेक शाळांमध्ये असे शिक्षक नसल्यानं ते आपल्याला सुरू करता येत नाही. परंतु लवकरच आपल्याकडं जवळजवळ 240 शिक्षकांची भरती पवित्र पोर्टलमार्फत होत आहे. त्याच्यातली जास्तीत जास्त शिक्षक ते आपण इंग्लिश माध्यमातून घेण्याच्या सूचना शिक्षण अधिकारी यांना दिलेल्या आहेत. तर त्यानंतर ते जेव्हा आपल्याकडे ते पवित्र पोर्टलची भरती झाल्यानंतर शिक्षक जेव्हा रुजू होतील त्यानंतर आपण ही प्रक्रिया नव्याने सुरू करू. आणि अल्टिमेटली ही जी प्रक्रिया असेल ती पालक शाळा व्यवस्थापन समिती यांच्या इच्छेनुसार होईल. त्यात वरून आपल्याकडून कोणाचाही कंपल्सन करून इंग्लिश सेमी इंग्लिश मीडियम सुरू केलं जाणार नाही. ते शाळेची पालकांची इच्छेनुसारच पुढील कारवाई करणार आहे. सेमी इंग्लिशमध्ये काही लोकांकडनं काही SMCs मागणी आलेली होती. आम्ही जेव्हा जिल्हा परिषदेमार्फत मागच्या वेळेस मागच्या जिल्हाधिकारी सर त्यांनी जेव्हा प्रोसिडिंगमध्ये झाला होता की ऐच्छिक स्वरूपात ज्यांनी सेमी इंग्लिश सुरू करायचे ते शासनाचे 2013 GR प्रमाणे अटीच्या अधीन जाऊन ते सुरू करू शकतात. त्याप्रमाणे ज्या लोकांनी आता आवेदन केलेलं आहे त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी सरांनी सूचना दिलेली आहे त्याच्यामध्ये ज्या SMC ऐच्छिक स्वरूपात सेमी इंग्लिश चालू करायला इच्छुक आहे त्यांनी एक आपल्याकडे ठराव घेऊन टाकायचा आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतर पवित्र पोर्टलमार्फत जे काही भरती होणार आहे त्याच्यामध्ये इंग्लिश मिडियमच्या DED शिक्षक जे आहे ते आम्ही भरती करून घेणार आहेत आणि त्याच्या माध्यमातून त्यांना इंग्लिश प्रोव्हाइड करून साधारण कधीपर्यंत पुढच्या प्रक्रिया पवित्र पोर्टलची जी भरती आहे ती प्रक्रिया 2-3 महिने लागणार आहे. त्याच्यामध्ये कमीत कमी मागणी जे आहे त्या आपण शासनाकडे काढून घेणार आहे.